शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समज दिली आहे. संतोष बांगर यांच्या सरकारी कर्मचारी मारहाण प्रकरण तसंच कार्यालय फोडण्याच्या घटनांमुळे सरकारची बदनामी होत असल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली. आपण सरकारमध्ये आहोत याचं भान ठेवून काम करा. मतदारसंघातील कामं प्रशासकीय नियमांनुसार करून घ्या. विरोधकांना टीकेची संधी देऊ नका अशी समज आमदार संतोष बांगर यांना देण्यात आलेली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून समज देण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच भोजन आहार योजनेच्या एका कर्मचाऱ्याला भोजनाच्या निकृष्ट दर्जावरून त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. तसंच पीक विमा कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांचं तोडफोड केली होती आणि यानंतर आता त्यांना समज देण्यात आलेली आहे तीही थेट मुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांकडून. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, अखेर संतोष बांगर यांना थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच समज दिलेली आहे, काय अधिक माहिती? हिंगोली भागाचे संतोष बांगर हे आमदार आज सह्याद्री गेस्ट हाऊस होते आले होते. सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये अनेक प्रशासकीय बैठका आहेत. तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि स्पेशल त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना समज देण्यात आला आहे. कारण ह्या आधी दोन प्रकार असे घडलेले आहेत, त्यांनी मारहाण केलेली आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मारहाण केलेली आहे. एका कृषी अधिकाऱ्या डांबून ठेवण्याचा प्रकार केला होता. तर हे आपल्या सरकारला शोभत नाहीये. तर आपण सरकारमध्ये आहोत, जे काही मांडायचं आहे ते आपण रितसर मांडू असा समज देण्यात आलेला आहे आणि याच्या पुढे खपवून येणार नाही असं दमही देण्यात आलेलं आहे. आपल्या सरकारला कुठचंही गालबोट लागता कामा नाही आणि अशा प्रकारचा आमदार आपल्यामध्ये नकोय. अशा अनुषंगाने त्याला समज देण्यात आलेला आहे. याच्या पुढे असं होऊ नये असं दमत आणि एक समजही त्यांना देण्यात आलेला आहे. नक्की धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे